हॅलो माय स्वीट लिटल फ्रेंड्स, मी मानसी तुमच्या सर्वांचं एकदा परत स्वागत करते आजच्या या इंग्लिशच्या सेशनमध्ये. आज आपण तुमचा जो पाठ चालला होता मागच्या सेशनमध्ये त्यालाच कंटिन्यू करू ऍट द सायन्स फेअर, म्हणजे विज्ञानच्या मेळाव्यात. सायन्स म्हणजे विज्ञान असतं, तर विज्ञानच्या मेळाव्यात. आणि आजचा आपला जो टॉपिक आहे मॅजिक वॉटरिंग कॅन, म्हणजे जादुई पाण्याचा डबा. मागच्या सेशनमध्ये आपण जे वाचलं होतं ते तुम्हाला लक्षात आहे ना, मार्बलिंग म्हणजे कागदानी सुंदर आकृत्या काढायच्या छान छान कागदाच्या याच्यावरती. तर आज आपण मॅजिक वॉटरिंग कॅन कसं बनवायचं, म्हणजे जादुई पाण्याचा डबा कसा बनवायचा हे शिकूया. तर चला बघू मॅजिक वॉटरिंग कॅन ऍट द सायन्स फेअर. तर हे कसं बनवायचं, हे कसं शक्य आहे की जादुई आणि पाण्याचा डबा हा कसा बनवायचा. वॉटरिंग कॅन म्हणजे काय झालं नेमकं, जे आपण पाणी देतो झाडांना तर ते वॉटरिंग कॅन असतं, बरं का. तर हे आता कसं बनवायचं चला आपण शिकूया. गुड मॉर्निंग, आय एम तन्मय. तर गुड मॉर्निंग केली त्यांनी तन्मयनी, म्हणतोय मी तन्मय आहे. आय लव्ह टू वॉटर माय प्लांट्स अँड माय प्लांट्स लव्ह वॉटर, म्हणजे मला झाडांना पाणी देणं आवडतं आणि माझ्या झाडांना सुद्धा पाणी खूप आवडतं. ठीक आहे. दे वॉन्ट शावर्स एव्हरी डे, त्यांना शावर्स म्हणजे शावर म्हणजे काय की पाणी देणं, पाणी खूप आवडतं, पाणी रोजच्या रोज खूप आवडतं. बट वी कॅन नॉट वेस्ट वॉटर, पण आपण पाणी वेस्ट नाही करू शकत, पाणी वाया नाही घालू शकत. दॅट इज वाय आय हॅव मेड दिस मॅजिक वॉटरिंग कॅन फॉर देम. आणि त्याच्यासाठी मी हे मॅजिकच म्हणजे जादुई पाण्याचा डबा बनवलेला आहे. टू मेक द मॅजिक वॉटरिंग कॅन वी नीड, आता हा सांगतोय तन्मय सांगतोय की याच्यासाठी काय सामान लागणार आहे. टू मेक द मॅजिक वॉटरिंग कॅन, जादुई पाण्याचा डबा बनवण्यासाठी आपल्याला लागेले नीड म्हणजे काय वस्तू लागते. एन एम्प्टी टिन विथ अ लिड, म्हणजे की एक रिकामा डबा आणि त्याच्यामध्ये झाकणही असो, लिड म्हणजे झाकण. आता ह्याच्यात तुम्ही लक्षात ठेवा की डबा असा घ्या, प्लास्टिकचा घेऊ शकताय, पण जर तुम्ही असा डबा घ्याल ना, म्हणजे की लोखंडाचा किंवा असा तुमचा जसा काही तुम्ही कोल्ड ड्रिंक वगैरे पितात तसे डबे असतात ना, तर तो छान राहील. आ नेल, नेल म्हणजे काय झालं, एक खीळ, खिळा. ठीक आहे. आणि हॅमर, हॅमर म्हणजे हातोडा. तर हातोडा, खिळा आणि एक रिकामा डबा विथ द लिड, म्हणजे ढक्कन बरोबर, झाकणा बरोबर. दिस इज हाऊ आय मेड द कॅन, आता हे अशा प्रकारे मी हे डबा बनवला. आय मेड अ होल इन द बॉटम ऑफ द टिन, मी जे आहे त्याचा खालच्या हिश्श्यामध्ये, डब्याच्या खालच्या हिश्श्यामध्ये एक होल म्हणजे एक छेद केला, एक छिद्र बनवलं. युझिंग द नेल, नेलचा यूज करून, म्हणजे ह्याचा खिळ्याचा यूज करून. अँड द हॅमर, आणि हातोड्याचा यूज करून. पहा, हे डबा घेतला, हा असा डबा घेतला, ह्याच्यात हे झाकण आहे आणि या डब्याच्या खालच्या हिश्श्यामध्ये त्यांनी काय केलं, भोक केलं, एक हे अशा प्रकारे खिळा ठेवला आणि त्याच्यामध्ये हॅमर म्हणजे हातोड्याला करून एक छेद केला. देन आय टुक द लेड अँड मेड मेनी होल्स इन इट, आणि त्यानंतर मी काय केलं, त्यानंतर मी ह्याच्या जे झाकण होतं ह्याच्यामध्ये अशाच प्रकारे खूप सारे छेद्र केले, खूप सारे भोक केले. आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू हर्ट माय सेल्फ, आता हे करण्यामध्ये मी खूप जास्त मी सावधानी बरतली कि मला स्वतःला चोट न लागे, कारण की खिळा आणि हातोडा, हातोड्याने आपल्या हातालाही लागू शकतं. जराशी पण जर आपण असावधानी केली तर आपल्याला चोट लागू शकते. तर हेच तो म्हणतोय की मी खूप जास्त सावधानीपूर्वक काम केलं. तुम्ही या कामाकरता आपल्या मोठ्यांना आपल्या बरोबर घेऊ शकताय, कारण की ते बरोबर राहतील तर तुमचं तुम्हाला चोट लागायची काही हे नाही राहील. तर अशा प्रकारे बघा, एक डबा घेतला, खिळा, हातोडा, त्याच्या बॉटम मध्ये म्हणजे त्यांच्या खालच्या हिश्श्यामध्ये एक भोक केला, पहिले एकच भोक करायचा त्याच्यात, आणि मग ते जे झाकण आहे त्याच्यात खूप सारे भोक केले वेगवेगळे. त्यानंतर काय केलं पहा बरं, आता कळेल तुम्हाला. द मॅजिक वॉटरिंग कॅन इज नाव रेडी फॉर यूज, आता जो आपला जो जादुई डबा आहे तो तयार आहे. कशा करता यूज करता, त्याला आपण वापरू शकतो. वापरायचं कसं आता हे सांगतील. नाव सी हाऊ यू आय यूज माय मॅजिक कॅन, आता बघा मी आपल्या जादुई डब्याचा वापर कसा करतो. आय पुट अ फिंगर ऑन द बॉटम होल, आता जो खालती जो होल केलाय, खालती जो भोग केला आहे मी त्याच्यावरती बोट ठेवतो. अँड फिल द वॉटर, फिल द कॅन विथ वॉटर, आणि तो जो पूर्ण डबा आहे त्याला पाण्याने भरून देतो.
ठीक आहे, कारण की जर खालती बोट नाही लावलं तर ते पाणी वाहून नाही जाईल, तर खालती बोट ठेवून मी ते पाण्याचा डबा भरला. देन आय पुट द लिड ऑन द टिन आणि त्यानंतर मी तो जो झाकण होतो मी त्याला त्याच्यावरती लावून दिलं. अँड टर्न द टिन अपसाईड डाऊन आणि मग असं त्याला जसं हा सिधा आहे तर ह्याला असं उलट करून दिलं. विदाउट रिमुव्हिंग माय फिंगर आणि आपलं बोट नाही हटवलं, बोट डब्याच्या खालती जे लावलं होतं ते तसंच लावलेलं राहू दिलं आणि बडा डबा जो आहे तो उलटून दिला. सी नाव आय विल रिमूव्ह द फिंगर, आता बघा आता मी आपला बोट हटवणार आहे. द शॉवर स्टार्ट, तर ते पाणी निघू लागलं, म्हणजे जसंच ते बोट भोकावरनं हटवलं तसंच ते पाणी निघू लागलं, ते जे खूप सारे भोक होते त्याच्यातनं. वेन आय क्लोज द होल विद माय फिंगर द शॉवर स्टॉप्स, आणि जेव्हा परत त्या एका भोकावरती मी ते आपलं फिंगर लावलं बोट लावलं तर परत जे पाणी जे खूप सारे भोकात निघत होतं तेही थांबून गेलं. समजलं ना? वुड यू लाईक टू ट्राय दिस मॅजिक, काय तुम्ही पण हे जादू करणं चाहाल? इट इज बिकॉज ऑफ एअर प्रेशर. हे कसं झालं? एअर प्रेशरनी, म्हणजे वाऱ्याच्या हव्याच्या दाबच्या कारणाने झालं. दॅट द वॉटर स्टार्ट फॉलिंग डाऊन, की पाणी जे आहे ते खालती पडू लागलं. ठीक आहे, जेव्हा मी बोट ठेवलं तर तेव्हा काय झालं? बोट ठेवल्यावरती पाणी नाही निघत होतं, बोट हटवलं पाणी निघू लागलं, बोट ठेवलं पाणी नाही निघालं असं. फ्रॉम द कॅन अँड वेन इट स्टॉप्स दॅट इज ऑल्सो ड्यू टू एअर प्रेशर, अँड जेव्हा ते थांबतं तर तेही सुद्धा एअर प्रेशर, म्हणजे वाऱ्याचा दाबच असतो. द प्रेशर ऑफ द एअर आउटसाइड द कॅन, म्हणजे जो डब्याच्या बाहेरचा प्रेशर असतो वाऱ्याचा, म्हणजे दाब असतो त्याच्या कारणाने. तर हे सगळं म्हणजे काय की हा सगळा ऍक्च्युली सायन्स आहे, हा विज्ञान आहे, पण आपण ह्याला असं जादू सारखं करू शकतो. तर खूप मज्जा येईल हे तुम्ही करून बघा. चला परत आपण एकदा चित्र बघू आणि समजू ह्याला की कसं करायचं. हे पहा, सगळ्यात सर्वात आधी एक डबा घेतला ज्याच्यात की एक झाकण असो, खिळा घेतला, हातोडा घेतला, त्याच्यानंतर काय केलं, त्याच्या जे बॉटम मध्ये त्याच्या खालच्या भागाला एक मधोमध एक जे आहे त्याच्यात भोक केला खिळा आणि हातोड्याने. त्यानंतर काय केलं, त्याचा जो झाकण होता त्याच्यात खूप सारे आपण भोक केले. आता काय केलं की तो डबा जो आहे पाण्याने भरला, हे पा इथे बोट लावलं. ठीक आहे, नाही तर बोट नाही लावलं तर काय होईल, सगळं पाणी खालतून वाहून जाईल, म्हणून बोट लावलं तिकडे. त्यानंतर पहा आपण याच्यात झाकण लावलं. झाकण लावल्यानंतर हा जो आहे हे पा हेला उलट केलं आणि बोट हटवलं तर पाणी वाहू लागलं, पाणी निघू लागलं, आणि बोट ठेवलं तर पाणी काय झालं, पाणी नाही वाहत होतं. तर बोट हटवलं की पाणी वाहिले आणि बोट ठेवलं की पाणी नाही वाहिले. आणि अशा प्रकारे तुम्ही हे असं जे आहे झाडांना पाणी देऊ शकता. याच्याने 2-in-1 होईल, तुमचा जादुई डबाई तयार होईल आणि तुम्ही आपल्या झाडांना पाणी सुद्धा देऊ शकता. आहे की नाही मजेदार गंमतदार, हे तुम्ही स्वतः करून बघा. आता बघा, प्रेझेंट द प्रोसेस ऑफ मेकिंग अँड युझिंग अ वॉटरिंग कॅन. आता हा जो प्रोसेस आहे, ही जी प्रक्रिया तुम्हाला आता सांगितली, ही तुम्ही सगळ्यांसमोर अशी बनवून दाखवा, असं करून दाखवा. कम्प्लीट द सेंटेन्सेस इन ऍटलीस्ट 2 different वेज युझिंग युअर इमॅजिनेशन. आता हे दोन सेंटेन्सेस, दोन वाक्य दिले आहेत, ह्याच्यात आपलं कल्पना शक्तीने तुम्हाला दोन वाक्य आणि बनवायचे आहेत. बघा, आय वॉज व्हेरी व्हेरी केअरफुल नॉट टू, मी खूप सावधान होतो नॉट टू, की हे नाही करायचं. काय नाही करायचं? आता ह्याच्यात तुम्हाला आपल्या कल्पनेने दोन सेंटेन्स बनवायचे. वुड यू लाईक टू, द वुड यू लाईक टू म्हणजे काय, तुम्ही काय काय घेणं चाहाल या काय तुम्हाला आवडेल. ठीक आहे, बघा आता रीड अँड ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स. इथे पाहे एक शब्द सेंटेन्स दिलाय, वाक्य दिलाय, ह्याला ट्रान्सलेट करायचंय तुम्हाला मराठीमध्ये. आय लव्ह टू वॉटर माय प्लांट्स अँड माय प्लांट्स लव्ह वॉटर. हे तुम्हाला लक्षात असेल या चॅप्टरच्या सुरुवातीलाच हा सेंटेन्स होता, की मला झाडांना पाणी देणं आवडतं आणि माझे झाडांनाही पाणी खूप आवडतं. हिअर वॉटर इज युज फर्स्ट एज अ वर्ब. इथे काय झालंय, पाणी सर्वात आधी वर्ब सारखं युज झालंय. वॉटर म्हणजे वॉटर शब्द आहे ना, वॉटर माय प्लांट्स, मी पाणी देतो, म्हणजे इथे काय हे वर्ब आहे, क्रिया आहे. ठीक आहे, अँड देन एज अ नाउन, आणि इथे काय आहे, इथे हे संज्ञा आहे, इथे हे नाऊन आहे. फाइंड अदर वर्ड दॅट आर युज एज अ नाउन अँड एज अ वर्ब. तर आपल्याला अशाच प्रकारचे अनेक शब्द युज करायचे आहेत, अनेक शब्द शोधायचे आहेत जे की क्रिया वर्ब आणि नाऊन संज्ञा दोघांसारखे यूज होऊ शकेल. फॉर्म पेयर्स, राईट अ स्टेप ऑफ सेट ऑफ स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन फॉर मेकिंग अ मॅजिक वॉटरिंग कॅन युझिंग अ वॉटरिंग कॅन. आता जसं आपण मागच्या सेशन मध्ये केलं होतं,
मार्बलिंगचं स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन लिहिले होते. तसेच एक मॅजिक वॉटरिंग कॅन आणि युझिंग अ वॉटरिंग कॅन या दोघांचे आपल्याला काय करायचे आहे, दोघांचे आपल्याला एक स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन लिहायचे आहेत. विथ द हेल्प ऑफ युअर टीचर अँड पेरेंट्स कलेक्ट अदर सिम्पल सायन्स एक्सपेरिमेंट्स अँड लर्न टू प्रेझेंट एटलिस्ट वन मोर एक्सपेरिमेंट. आता तुम्हाला अनेक जे आहे आपल्या शिक्षकच्या किंवा आपल्या आई वडिलांच्या मदतीने असेच विज्ञानाचे अनेक प्रयोग तुम्ही करा आणि त्यांना शिका आणि सगळ्यांसमोर दाखवा. आणि असंच एक पोस्टर बनवा, प्रिपेअर अ पोस्टर ऑन युअर मॅजिक वॉटरिंग कॅन. पोस्टर बनवा जसं तुम्ही मार्बलिंग मध्ये केलं तसं ह्याच्यामध्येही एक पोस्टर बनवून सगळ्यांसमोर दाखवा. तर अशा प्रकारे आपण पोस्टर पण बनवू शकतो ह्याच्या या विज्ञानच्या बाबतीत आणि छान छान नवीन नवीन गोष्टी करू शकतो. आता आपण जे आपले रिटन वर्क आहे, लिखित कार्य आहे, ते नाही बघून घेऊ एकदा. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन ऍटलीस्ट टू डिफरंट वेज. हे आता आपण बघितलं होतं की दोन वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला हे बनवायचे आहेत. ठीक आहे, सेंटेन्स पूर्ण करायचे आहेत. आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू. मी खूप केअरफुल होतो, मी खूप केअरफुल म्हणजे सावधान होते, नॉट टू हार्म द न्यूबॉर्न पपीज. की माझ्या कारणाने हार्म न पोहोचे, हानी न पोहोचे न्यूबॉर्न पपीज म्हणजे अगदी नवीन जन्मलेले पपीज. कोणाला म्हणतात? कुत्र्यांचे पिल्ल्यांना. ठीक आहे, तर मी खूप केअरफुल होतो, मी खूप जे सावधान होते की नवीन जन्मलेल्या पपीजला काही हार्म ना पोहोचे, म्हणजे त्यांना काही हानी न क्षती न पोहोचे. आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू टच द लाईव्ह इलेक्ट्रिक वायर. मी खूप सावधान होते की मी जे आहे चुकीने पण लाईव्ह इलेक्ट्रिक वायर म्हणजे काय असतं, उघड्या ज्या बिजलीच्या तार असतात ना, तुम्ही बघितल्या असतील काही त्या बिजलीच्या तार ज्या उघड्या असतात एकदम, तर त्यांना हात न लावायला मी खूप सावधान होतो. टच म्हणजे काय? शिवायचं, शिवणं. ठीक आहे, सेकंड सेंटेन्स होता वुड यू लाईक टू. काय तुम्हाला आवडेल? वुड यू लाईक टू टेक पार्ट इन आर ड्रामा. काय तुम्हाला आमच्या बरोबर ड्रामात जे खेळ असतो, प्ले असतो ना जो रंगमंच वरती करतो, तर त्याच्यात पार्ट घ्यायला आवडेल, पार्टिसिपेट करणं. आणि सेकंड सेंटेन्स आहे वुड यू लाईक टू हॅव सम टी. काय तुम्हाला चहा घेणं आवडेल? तर अशा प्रकारचे तुम्ही सेंटेन्स तुम्ही सुद्धा बनवू शकताय. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स. बघा हे ट्रान्सलेशनचं होतं एक, आय लव्ह टू वॉटर माय प्लांट्स अँड माय प्लांट्स लव्ह वॉटर. हेचं पहा मराठीत मी दिलंय, मला माझ्या झाडांना पाणी द्यायचं आवडतं आणि माझ्या वनस्पतींना पाणी आवडतं. इथे पाणी द्यायचं म्हणजे काय? हे काय आहे? वर्ब आहे, क्रिया आहे. आणि इथे पाणी आवडतं, इथे पाणी काय आहे? हे संज्ञा आहे, नाऊन आहे. आता अशाच प्रकारे फाइंड अदर वर्ड्स दॅट आर यूज एज अ नाऊन अँड एज अ वर्ब. तर अशा प्रकारचे शब्द कोणते होऊ शकतात? टॉक, स्लीप, कॉल, प्लेस, थ्रो, कॅच, जम्प, असे खूप सारे शब्द आहेत जे की आपण एज अ वर्ब, एज अ नाऊन म्हणजे की एज अ क्रिया आणि संज्ञा दोघांसारखे आपण वापरतो. सी द यूज ऑफ द वर्ड टॉक एज अ नाऊन अँड एज अ वर्ब. आता हे पहा, इथे एक तुम्हाला उदाहरण सुद्धा दिलंय की टॉक हा शब्द जो आहे, टॉक म्हणजे काय असतं? गोष्टी करणं आहे ना, बोलतो जे आपण. तर त्याचा नाऊन आणि संज्ञा सारखा कसा यूज झालाय? नाऊन आणि वर्ब सारखा. नाऊन म्हणजे संज्ञा. अवर प्रिन्सिपल गेव अ नाईस टॉक ऑन द व्हॅल्यू ऑफ स्पोर्ट्स. ठीक आहे, तर इथे गेव हा जो आहे हा वर्ब आहे, इथे टॉक हा वर्ब नाहीये. म्हणजे आमचे प्रिन्सिपल जे होते, आमचे प्रधानाध्यापक, त्यांनी एक छान वार्ता केली ऑन द व्हॅल्यू ऑफ स्पोर्ट्स म्हणजे खेळवरती, खेळच्या जे महत्ववरती छान वार्ता केली. तर हे इथे आहे टॉकचा अर्थ नाऊन झाला. आणि असंच वर्ब म्हणजे क्रिया. क्रिया काय झाली? आय टॉक्ड टू हिम फॉर अ लॉंग टाइम म्हणजे मी त्याच्याशी खूप वेळ गोष्टी केल्या. तर अशा प्रकारे तुम्हाला हे कळलं असेल की नाऊन आणि वर्ब दोन्ही मध्ये आपला एकच शब्द यूज झाला, पण तो जो आहे वेगवेगळ्या प्रकाराने आपण यूज करू शकतो. आता बघा, राईट अ स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन फॉर मेकिंग अ मॅजिक वॉटरिंग कॅन. तर हे कसं बनवायचं ह्याचं इन्स्ट्रक्शन बघा तुम्ही. पहिले आहे सर्वात आधी की जादुई पाण्याचा डबा कसा बनवायचा. कीप रेडी द मटेरियल नीडेड. जितकंही सामान लागतं त्याला तयार ठेवा. मेक अ होल इन द बॉटम ऑफ टिन युझिंग द नेल अँड द हॅमर. म्हणजे बॉटम म्हणजे खालच्या हिश्श्यामध्ये एक भोक करा युझिंग द नेल, म्हणजे की एक हातोडा आणि एक खिळा घेऊन त्याच्यात एक भोक करा. टेक द लीड अँड मेक मेनी होल्स इन इट. आणि असंच प्रकारे त्याचं झाकण घ्या आणि त्याच्यात खूप सारे भोक करा. बी केअरफुल नॉट टू हर्ट युअर सेल्फ. आणि खूप सावधानीपूर्वक करा, आपल्याला
क्षती नका पोचवू. युझिंग अ वॉटरिंग कॅन, आता हा वॉटरिंग कॅन हा जो पाण्याचा डबा आहे ह्याला यूज करणं, ह्याला इस्तेमाल करणं. पुट अ फिंगर ऑन द बॉटम होल, बॉटम होल जो खालचा जो भोक आहे त्याच्यावरती एक बोट ठेवा. फिल द कॅन विथ वॉटर, आता पाण्याचा डबा भरा, त्याला पाणी भरा त्या डब्यामध्ये. पुट द लीड ऑन द टिन, आता झाकण ठेवा, झाकण लावा त्या डब्याला. अँड टर्न द टिन अपसाइड डाऊन, आणि त्या डब्याला असं उलटा, म्हणजे की तो जो झाकण आहे झाकणवाला साईड खालच्या साईड लावून जाय. डोंट रिमूव्ह युअर फिंगर, आपला बोट नका हटवू. नाव रिमूव्ह द फिंगर, आता बोट हटवा. अँड शॉवर स्टार्ट, आणि जे पाणी आहे ते येणं स्टार्ट होऊन जाईल, सुरू होऊन जाईल. क्लोज द होल, आता जसं तुम्ही ते भोक बंद कराल आपल्या बोटानी परत विथ युअर फिंगर अँड द शॉवर स्टॉप्स, जसं तुम्ही भोक ते बंद कराल ते शॉवर जे पाणी वाहणं आहे ते बंद होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही हे वॉटरिंग कॅन यूज करू शकता. तर आज आपण खूप छान ही गंमत जम्मत शिकली आहे की जादूचा असा कसा डबा आपण तयार करू शकतो झाडांना पाणी द्यायचा. हे बनवून तुम्ही आपल्या मित्रांसमोरही दाखवू शकता आणि त्यांनाही मजा वाटेल की वा हे कसं किती छान बनवलं आहे, कसं केलं ते तुम्हालाही विचारतील. तर अशा प्रकारचा प्रयोग तुम्ही सुद्धा करा, पण आपल्या मोठ्यांबरोबर करा, कारण की ह्याच्यात खिळा हातोडा लागणार आहे, तुमच्या हाताला चोटही लागू शकते. आजचा क्लास आपला इथेच संपतो, आपण नेक्स्ट क्लासमध्ये बरोबर भेटूया. टिल देन थँक्यू, बाय, हॅव अ नाईस डे.